जनतेचे आशीर्वाद कायम शिवसेनेच्या पाठीशी असून खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा विजय होतील असा आत्मविश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रांजणगाव शेनपुंजी येथील सभेत व्यक्त केलाय. महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ बुधवारी संध्याकाळी रांजणगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, शिवसेना जिल्हा अध्यक्ष अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती. रात्री 9 वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या सभेला परिसरातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. गेल्या 5 वर्षात युतीचा सरकारने मराठवाड्यात अनेक विकासाची कामे केली आहेत. मराठवाड्यात यंदा भयंकर दुष्काळी पडलेला असून केवळ शिवसेना थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेली असे आदित्य ठाकरे म्हणाले. बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी जी मदत केली त्यांचे आशीर्वाद नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त करत खैरे साहेबांना पुन्हा एकदा निवडून द्या अशी विनवणी त्यांनी यावेळी नागरिकांना केली आहे. हे पूर्ण महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा निवडून द्यायचं असेल तर शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीचं सरकारच निवडून द्यायचं आणि दिल्लीत मोदी साहेबांना बसवायचं आहे हे देखील ठरवलेलं आहे. मन पक्क केलं की नाही तुम्ही केलं की नाही? पण इथे संभाजीनगरमध्ये नुसतं मंदिरं वाचवली किंवा नुसतं लाट आहे, ही लाट आहे. मजबूर सरकार की मजबूत सरकारचं तुम्हाला निवडायचं असेल तर तुम्ही कुठचं निवडणार? एका बाजूला राहुल गांधीजी आहेत, जेव्हा हमले होतात, अतिरेकी हमले होतात तेव्हा निषेध 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 करतात, पण दुसऱ्या बाजूला मोदीजी आहेत. एखादा जरी हमला झाला तरी पाकिस्तानमध्ये जाऊन ठोकून येतात असे मोदीजी आहेत. तुम्हाला पुढचं नेतृत्व मान्य आहे, तुम्हाला पुढचं नेतृत्व मान्य आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की मतदान करत असताना 23 एप्रिलला तुमचं मतदान आहे, 23 मेला आपण एकत्र सगळे साजरा करू, पुन्हा एकदा भगवा झेंडा दिल्लीत नेऊ, आपण इथून खासदार आपल्या दिल्लीत नेऊ, पण त्याच्या आधी मला तुम्ही सांगा, इथून भगवा फडकवायच्या आधी तुम्ही मला सांगा की 23 एप्रिलला तुम्ही निशाणी कुठची घेणार? रंगाकुठचा घेणार? रंगाकुठचा घेणार? खासदार कोण? खासदार कोण? निशाणी कुठची? निशाणी कुठची? निशाणी कुठची? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.